तर वेळ आपल्याकडे कमी आहे. अगदी थोडक्यात आपण या परिसंवादाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मॅडम, सर्वात प्रथम आपण जे काही डॉक्टरांकडे जातो रोगी म्हणून, तर रोगी तो आपल्याला चेक करतो आणि त्याप्रमाणे निदान करतो. तर सर्व रोगांचं जे काही मूळ कारण आहे आपलं, तर जसं डॉक्टर डायग्नोसिस ज्याला म्हणतो आपण निदान करतो त्या रोगाचं, तसं याचं मूळ जे कारण आहे आपलं हे संपूर्ण जे काही आपण विषय या ठिकाणी एमएनटी नेटवर्क यांचं विचारांचं जे काही परामर्श केलं ते काही विचार घेतो वेगवेगळे विषय आजपर्यंत 2 वर्षापासून जसं लॉकडाऊन आहे लॉकडाऊन झाल्यापासून आपण घेतोय. परंतु मेन जो विषय आपला की माणसांची जी काही जी गुलामगिरी जी माणसं म्हणजे मेंटॅलिटी हा महत्वाचा विषय. जोपर्यंत तन मन धन त्या विषयावर एकत्र येत नाही तो जाणीवपूर्ण लक्ष देत नाही तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला वळणार नाही. म्हणजे त्याचं जे काही मन हे ते व्यवस्थित सेटल पाहिजे झालं पाहिजे. व्यवस्थित सेटल झालं तर त्याला पुढचं जे काही करिअर ते पुढं करायचं ते व्यवस्थित त्याला भेटत हा महत्वाचा मुद्दा. आणि जे काय आपण म्हणतो संविधान जागृती जागृती हा महत्वाचा विषय त्याच्यानंतर काही प्रमुख कारण आहेत. जर जागृती आपण अभियान राबवलं म्हणजे हे माहिती दिली ज्याला माहिती दिली गेली पाहिजे की संविधानामध्ये काय आहे हे संविधानामध्ये कोणकोणते विषय जे काही मूलभूत आहेत आपण सर्व संविधान नाही. आणि त्याच्यानंतर आपली भारतीय जी व्यवस्था आहे ही व्यवस्थाच आपल्याला जबाबदार आहे. एक मन आणि व्यवस्था ही व्यवस्था मुळे काय झालेलं आहे तर त्याचा हा गैरवापर होतोय. आणि जे काय मानसिकतेवर काय प्रतिबिंब करत असतात त्याच्यामुळे हॅमरिंग त्यांचे अटॅक होते. जे काही दैव हे अंधश्रद्धा हे जे काही प्रकार दाखवतात कुठं एक प्रकारचं गणपती या ठिकाणी पाणी पितो किंवा मंदिरात काय होतो असे जे प्रकार आहेत किंवा जे आता साहेबांनी सांगितले कुंभमेळा हे जे काही आहेत असे हे वारंवार वारंवार हॅमरिंग केल्यामुळे काय होतं त्याचं मन त्या ठिकाणी जातो किंवा त्या प्रकारे तो वेगळे मिळतो. पण तसं मन महत्वाचं आहे. मन जर असेल तर जाऊ द्या कुठेही जाऊ द्या तो कुंभमेळा 17 वेळा आता मी वाचते कुंभमेळा भरपूर केला पण माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. मी बिफोर द सर्व्हिस 4 धाम फिरलो पण माझ्या मनावर कुठलाही परिणाम झाला नाही. ते रेल्वेच्या परीक्षा दिल्यात ते जम्मू काश्मीर कन्याकुमारी पोरबंदर सर्व परीक्षा सर्व घेऊन दिले पण माझ्यावर कुठला परिणाम झाला नाही. म्हणून मन हे महत्वाचं आहे. हे माध्यमामुळे त्याचा परिणाम होतो आणि हे माध्यम जर त्याचा काय म्हणजे विपरीत काय घ्यायचं बोध काय हे तरुणाला आणि विद्यार्थ्यांना किंवा माणसांना किंवा नागरिकांना हे कळायला पाहिजे. आणि हे श्रद्धा जे काय अंधश्रद्धा म्हणतो आपण हे सर्व कधी आता वेगवेगळे सण म्हणजे सण उत्सव आले म्हणजे झालं की सण उत्सव सण आले म्हणजे मन फिरलं घर झालं. म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याला शिक्षण शिकतो आपण शिकला सुशिक्षित झाला पण पुढे पुढचं काय हे त्याला कळायला पाहिजे. आपण म्हणतो ग्रॅज्युएट होतात भरपूर विद्यार्थी काय आजकाल तर आपलं प्रमाण ग्रॅज्युएटचं पदवीधरांचं डॉक्टरांचे मेडिकल वाढलेलं आहे. आणि म्हणून हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपला दुसरा मार्ग स्वीकारत नाही. आणि अनेक हे जे काही प्रश्नाचे मुद्दे हे त्याच्यातूनच सॉल्व्ह होणार. आणि म्हणून एवढं माझं सांगणं आहे हे मुद्दे आपल्याला क्लिअर झाले पाहिजे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची बदलली पाहिजे त्यांनी. जी सर अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. बोलण्याची संधी दिली या मी तुमचं आभार मानतो.